हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे टोमॅटोची चटणी. ही चटणी 5 मिनिटातच तयार होते. जास्त साहित्यही लागत नाही आणि वेळही जास्त लागत नाही आहे. तर आपण बघूया ही भाजी कशी करायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर बघूया आपण या चटणीसाठी लागणारं साहित्य. टोमॅटोच्या चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. इथं मी घेतला आहे कढीपत्ता, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत, 1/2 चमचा साखर, इथे दाण्याचं कूट, हळदी, लाल तिखट, मीठ, जिरे आणि मोहरी आहे, इथे तेल, कांदा, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी, बारीक कट करून घेतलेला आहे, टोमॅटो 3 मध्यम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आपण कृती बघूया काय करायचंय. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता मी तेल घालते. 2 चमचे तेल घातलेलं आहे मी. तेल आपलं तापू गरम होऊ देऊता. बघूया आपलं तेल गरम झालेलं आहे का. मी जिरे मोहरी टाकते, जिरे मोहरी तडतडत आहे म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्येच आता मी लसूण टाकते बारीक वाटलेला. नंतर कढीपत्ता आणि चिरलेला कांदा घालते मी, कांदा पूर्ण घालते मी. ते मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकते त्यामुळे कांदा लवकर शिजेल आपला. थोडंसं टाकते मी मीठ आणि कांदा आपला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतील. तर कमी गॅसवर मी हा कांदा परतून घेते. हे बघा आपला कांदा आता ट्रान्सपरंट झालेला आहे. आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचा कांदा, जसा गुलाबी करून नाही घ्यायचा. थोडासा ट्रान्सपरंट झाला ना, मग यामध्ये आता मी टोमॅटो टाकते जे मी बारीक चिरून घेतलेले आहे. ही भाजी एकदम आयत्या वेळी होऊ शकते, 5 मिनिटात होणारी भाजी आहे. जर एखाद्या वेळेस अचानक जर कोणी पाहुणे आले तरी पण पटकन काय करायचं हा प्रश्न पडतो ना, मग ही भाजी होऊ शकते. आता आपला टोमॅटो मिक्स केलेला आहे मी, यामध्ये मी लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट घालते मी, आणि थोडंसं जास्त किंचित हळद घालायची. आपल्याला जास्त हळद नाही घालायची, हळदीमुळं टोमॅटोचा कलर चेंज होईल. आणि साखर 1/2 चमचा साखर आहे मी घेतलेली, मिक्स करते मी. मीठ, लक्षात ठेवा आपण कांदा तळतेवेळेस थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडंसं बघूनही करा. मीठ आणि दाण्याचं कूट घालते मी. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे, याला आपण झाकण ठेवून टोमॅटो पूर्ण मऊ झाल्या होईपर्यंत शिजवायचं आहे. त्याला जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागतील. तर मी यावर प्लेट झाकते आणि 7 ते 8 मिनिटं आपण वाट बघूया. बघूया आपली चटणी झालेली आहे का. हे बघा
बाजूने पूर्ण तेल आलेलं आहे आणि टोमॅटो पण छान शिजलेला आहे. आपली चटणी तयार आहे. मी हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. ही बघा आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.